हेलो, मी पंकज पाल महाराजांना धन्यवाद देतो। दादा वाट परिवारांचा स्वातीताई वाट तथा आयुक्त साहेब मारुतरावजी वाट यांचा तो पंकज पाल दादा मुलगा आहे, कृष्णा भाऊ मुलगा आहे, स्वप्नालीताई मुलगी आहे, पण स्वातीताईंनी आपला धर्माचा मुलगा पंकज पानला मानलं। मी स्वातीताईंना त्यांचे पती मारोतराव डॉक्टर स्वातीताई तथा सह आयुक्त मारोतरावजी वाट साहेब माझी सर्व या विचारावर प्रेम करणारे मायबाप ज्यांनी याचं बांधकाम केलं कॉन्ट्रॅक्टर मी त्यांनाही धन्यवाद देतो। जे इतर राबतात मेहनत घेतात खरे सत्काराचे मानकरी ते मंडळी आहे। काही लोकांना वाटत असं साहेब आहेत बा बाई प्राध्यापक आहेत हे एवढं मोठं बांधायले काय लागलं, परंतु राजस्वप्न कृषी उद्योग रोडा या माळ पठारावर एवढं बांधकाम केलं याच्याही माग सर्वेचे आशीर्वाद आहे। आज मला ताईनं स्वातीताईंनी परिचय करून दिला युनियन बँकचे मॅनेजर गोविंदवार साहेब, मी त्याचा सत्कार करतो। गोविंदवार साहेबांनी स्टेजवर यावं, या एक मिनिट या साहेब आहेत ना साहेब या ना एक मिनिट अजून दुसरे साहेब। हॅलो, एवढी बिल्डिंग उभी राहिली पण कोणामुळे युनियन बँक तुम्ही येऊन जा ना ताई आणि साहेबालाही आवाज द्या एक मिनिट या ना। हॅलो, मला कल्पना आहे तुम्हाला मोठेपणा करायची आदत नाही पण ऑलरेडी मायच आहे ना मोठीच आहे। हॅलो हॅलो, आणि या कार्यक्रमाकरता हॅलो हॅलो आपण 20-25 गावची मंडळी आली। मी पोलीस दादांनाही विनंती करतो त्यांनी एका जणानं या, चलती क्या खंडाला म्हणतात पण खंडाल्याचेच पोलीस इथं आले, या एका जणानं या। पुस्तक देऊन मी मला नागे बाबा पतसंस्थेने पुस्तकं दिले म्हणून मी गोविंदवार साहेब युनियन बँक अजून नरेशजी सहारे सॉरी गोविंदवार चुकलो। काही लोकांना वाटत असं साहेब आहे बा हे अरे म्या साधा एक हॉल बांधला 50x80 तर 13.5 लाख रुपये लागले मले, 50 वर्षात मी एवढे जमा केले, आता याला किती लागले? सर्व यायची बँकेची मदत यायच्या पगारातून सर्व असं उभं झालंय आणि आज वास्तू शांती ठेवली त्यानं, तुमच्या लोकाईचे सर्वेचे आशीर्वाद मी धन्यवाद देतो। ताडी। हॅलो,
स्टेट बँकेचेही मॅनेजर आलेले आहेत. साहेबांना, स्वातीताईंना हे एवढं मोठं कार्य करून घेणं होतं आणि तेही कोणाकरता, स्वतःची इस्टेट वाढवायसाठी नाही. बरं, मी लिहून देतो, स्वतःची इस्टेट वाढाव, आपण उद्योगपती व्हा. ताईनं पहिल्यांदा सांगितलं, आम्ही निवडणुकीत उभं राहणार नाही. म्हणजे हे करण्याच्या माग साधू संताचा विचार, महापुरुषाईचा विचार घेतला. महिलाच्या दृष्टीनं, उद्योगाच्या दृष्टीनं त्यांची इच्छा आहे. आता तुम्ही सर्व पठारची मंडळी कशी मदत कराल? पैशाची मदत नाही. अरे, साधी गोष्ट आहे, आपण हळकुंड विकतो तर 50 रुपये किलोनं जाते, आणि तेच जर हळद बारीक करून, पावडर करून, शिक्का मारून, पतंजलीचं पाहिलं ना तुम्ही? असा हा कार्यक्रम आहे आणि याची वास्तुशांती आमच्यासारख्या फकीर लोकाईले बोलावलो. बाबा, आपण घराची वास्तुशांती करतो, कोणाला बोलावतो? महाराज. मला म्हणणं आहे, वास्तुशांती अशी करायची की जेणेकरून आपले मायबाप असावे. मी तुमच्याही पाया लागतो. स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं वापरा. आपल्या धडावर आपलंच डोकं आहे, पण बुद्धी आपण दुसऱ्याची वापरतो. वापरा ना, ज्योतिबा फुल्याची बुद्धी वापरा, सावित्रीबाईची बुद्धी वापरा, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराजे, सेवालाल बाबा, वसंतराव नाईक, संत रविदास, अण्णाभाऊ साठे, या महापुरुषाचा विचार तुमच्या डोक्यात घाला. सत्यपालनं जीवनभर दुसरं काही सांगितलं नाही. ग्रामगीतेचा विचार सांगितला की तेरा सिद्ध बनेगा काम सदा भाई. पंकज पाल महाराज जुळले गेले. माझ्या 50 पाल मध्ये मी यांचा गुरु नाही. बर, मी एक गरीब माणूस, शिंपी समाजाचा. मला बाबागिरी जमत नाही, पाया लागणं आवडत नाही. बाबा, आता हंबर्डे साहेब आणि त्यांची पत्नी आली भाऊ पुसतला, दोघही प्राध्यापक आहेत. त्या ताई पाया लागल्या, मला दुःख वाटलं. ते प्राध्यापक, ताई प्राध्यापक, साहेब प्राध्यापक, त्यांच्या वास्तू, त्यांनी मकान बांधलं होतं, तर वास्तू शांतीला माझं कीर्तन ठेवलं होतं. त्या आदरणीय माजी आमदार, रनिंग आमदारांचे वडील इंद्रजीलजी नाईक, त्यांचे बाबा, ते त्या वास्तुशांतीला होते. आपल्या डोक्यातून हेच तर गेलं पाहिजे बाबू. अरे, सत्कार कोणाचा करावा? आज एका मुसलमानाच्या मुलीनं, मी ताईला धन्यवाद देतो, मुस्लिम समाजाची मुलगी, त्या याटोवर प्रचार करत होती. स्वातीताईनं त्या मुलीला निवडलं. ममता ताई कुठं आहे, आल्या काय? आल्या असतील तर या. या बरं, ममता ताई या. आल्या. हे ममता कोणं नाव ठेवलं? आई साहेब, तुम्ही आता तरी या. या, या. त्या ताईचा साडी देऊन सत्कार करा. मुसलमानाची बाई याटोई चालवते, मोळ्याही विकते. दे रे साडी.
बाबू या कार्यक्रमा करता तुम्ही आलेली मंडळी कोण लहानपणी कीर्तन ऐकलं होतं क्या बात धन्यवाद मले तर काटे उभे राहिले आई तुम्ही सांगितलं तीन पैसे घेतले नाही पाचशेची नोट दे रे आई ओ ताई ममता ताई तू स्वतःच तर गरीब आहे पण एवढं मोठं हृदय की त्या आई साहेबांना पैसाही मागितला नाही नाहीतर इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी लाऊडस्पीकर घेऊन 5-5 हजार देतात आणि 10-10 हजार कमिशन खाते हा मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने माके पावके तल्ले जन्नत आदरणीय राजश्री ताई पाटील खासदार पत्नी फक्त खासदार पत्नीच नाही राजश्री ताई म्हणजे हजारो लेकराची माय गोदावरी अर्बन बँक मी ताईलाही वंदन करतो करतो राजश्री ताई पाटलांचा सत्कार करावा भाऊ कोणी संकटात असा तुम्ही राजश्री ताई जवळ जा आजारी असा प्रत्येक माई बहिणीले सांगेल हे आमची जिवंत देवी आहे स्वातीताई वाट आणि आमच्या मायबाई राजश्री ताई हेमंत पाटी दोबारा मेरे पास स्पीकर रख मत रखना मत तुमने सुना नहीं तुम आज का पाप करेंगे वो भर देंगे तुमने सत्यपाल का माना नहीं मेरे 17,000 साउंड मेरे प्रोग्राम में थे 17,000 गांव में जाके चुका तुम माने नहीं यार ये बंद कर देना दोनों कट कर देना ज्यांचा साऊंड ऐकतो ज्ञानेश्वर साऊंड सिस्टीम पत्रकार बांधव पोलीस मंडळी माझ्या कीर्तनाला विषय राहत नाही मी जास्त अध्यात्म ब्रह्म या बाबतीत मी बोलत नाही देवापेक्षा माणसावर जास्त बोलतो अरे आज कोणामुळं शान आहे राज स्वप्न वेअर हाऊस कृषी उद्योग आज या वास्तुशांतीले गरीब लोक आले भाऊ या टो घेऊ नवरा बायको लेकरं जे नवरा बायको मोटरसायकलनं आले त्याईनं एका कुटुंबानं उभं राहा बाहेर गावच्या एक मिनिटासाठी उभे राहा नोकरीवाले नाही वावरात जाणारे
कष्ट करणारे जे दोघं नवरा बायको आले त्यांनं उभं राहा. आज वास्तू शांती तुमच्या हस्ते, उभे राहा. हा राणा, ज्यानं आपल्या बायकोले आणलं त्यानंच उभं राहा. शेजारणीले आणलं त्यानं उभं राहू नका. आजकाल स्वतःची बायको आवडत नाही, शेजारणी लय आवडते. चांगलं चुंगलं फेसबुकवर कोणी प्रेम करते बाबा, डोंबळी डांबळी असली की. पण लक्षात घ्या बाबा, राणाजी बाहेर गाऊन कोण बायकोले आणलंच नाही काय? राहिना बाबा ही उभी काय भेकाळा हो तुम्ही? अव एका बाईनं एवढं विश्व निर्माण केलं, तिचं नाव स्वाती वाट. राणा एखाद्या बाईनं उभं ते राहिले काय? ये ना खळकण. मग हालत तर बरी दिसून राहिली, हँडसेट तर खाऊन पिऊन ओके आहे. अरे शेवटी बसा ना, बसा, यायले बसो. या फक्त पिलेला असन त्यानं कृपा करून येऊ नका. मले पिणाराची एलर्जी आहे, लय राग आहे पिणाराचा. त्याच्या मायच्या दुधात टाकणारे लोक, त्याच्या मायच्या दुधात दारू टाकणारे लोक आवडत नाही. या ना तुम्ही, या ना तुम्ही, बसा ना, यायले बसवा. बर बायको ऐकत नाही, कुठंच मिरवता म्हणता. या तुम्ही बसा ना. ते तुमचं वजन नाही ना घरात, बसा. तुमची बायको ऐकत नाही तर जग काय ऐकन तुमच्या म्हटल्या? तिले काय ऐकू नाही आलं तर काय? त्या बाईले तर ऐकू आलं तर काऊन नाही आली? या खालीच आहे ना, साडी दे रे. कोण्या गाववरून आले? माईक दे. हनुमत खेळा. किती लेकर आहेत? तिथं ठेवून द्याल. दोन पोरं, एक पोरगा आणि एक पोरगी, दोन्ही मुलं. मुलगी नाही, दुर्दैव आहे. पोरगी पाहिजे, चांगलं आहे. धन्यवाद. काय आडनाव? इंगळे. कोणतं गाव? हनुमत खेळा. काय ना आले? धन्यवाद. बाई तुझी इच्छा होती की काकाची? त्यांची इच्छा होती. चांगलं आहे, असा नवरा पाहिजे. बायकोले सोबत नेणारा, शेजारणीले नेऊन करतं काय? धन्यवाद, आभारी आहो. आज कीर्तनात दोघंही नवरा बायको आले, आभारी आहो. धन्यवाद देतो. पेताय गीता काय एखाद्या? त्याचे पेत ना, तुमचा चेहरा निर्व्यसनी आहे बाई. म्हणून तू प्रसन्न दिसून राहिली. नवरा लफडेबाज असला की बायकोचा चेहरा मार खायला दिसते. धन्यवाद. खर्रा गिर्रा खात असान तोही देऊन टाका आजपासून. नाही ना, धन्यवाद. हॅलो, हॅलो. खरंच मी स्वातीताईंना रोहडायचं. अरे या ना तुम्ही दोघही. अरे त्या बाईले काऊन वापस? या ना ताई. तुले वाटलं मी यायले विचारतो का पेतात काय? मी विचारीन नाही तुम्हाला पेतात काय. हॅलो. पण एखाद्या अगदी पेत असता काय? खरंच आहे, इमानानं बायको उभी आहे समोर. हा एखाद्या अगदी लग्न असलं तेव्हा, कोणी मेलं दुःख झालं तेव्हा. बाई सांग, तू बोल खरी बोलतो. आलं कुंकू कायम राहिलं पाहिजे. आणि याईनं सोळावं असं वाटते काय? पितात काय एखाद्या अगदी? बायकोनं जमानत घेतली, पित नाही. धन्यवाद काका. तुमचं गाव कोणतं? मारवाडीहून आले ना? चांगलंय, मी मारवाडीमध्ये आलतो ना. हा आभारी आहो. हा द्या साडी, अशी टाकणं आवडत नाही रे. नेसली माहिरची साडी. थांबा ना, ओ जावाई जावाई, इकडे ना शाल दे रे.
ड्रायव्हर साहेब तुम्हीच सत्कार करत ताई हा पाहिजा लेकर किती आहे देवाच्या कृपेनं तीन रामाले किती होते रामाले किती होते दोन तुम्हाला किती आहेत तथागत बुद्धाले किती होते एक वाड साहेबाले किती आहेत दोन बसा आता तिकडे नका जाऊ ना बाहेर बसता काय ते म्हणत असतील बायकोले आणल्याच्यानं झालं किंमत होऊन गेली आपल्या कार्यक्रमाचा अर्थच तो आहे बाबू अवघाची संसार सुखाचा तुम्ही संसाराच्या रथाचे हालो म्हणून भाऊ आपलं जीवन चांगलं सात्विकतेनं जगाव आजचा हा योग मोठा सुंदर योग आला आज आम्ही पाहतो पूर्ण पुसटची मंडळी आली गोरक्षण कंपनी गाय हमारी माता है त्या आवाज गाय हमारी माता है गाय हमारी माता है पण बैल काय आपला बाप नाही मी हे अंतर सांगायला आलो आपण गायीवर प्रेम करतो गाय हमारी माता है पण बैल काय बाप नाही आणि म्हैस काय मावशी नाही आणि बकरी काय आत्या नाही लक्षणी वाले दादा ओके पार्टी आभारी आहे शांततेत चालू द्या माझ्या मायबापू प्राणी मात्रावर प्रेम करा मास मास सब एकही है मानव बकरी गाय ऐसा मानव चुतिया मला प्रेम से खातो अनु मास दारू बीडी तंबाखू खर्रा हे सर्वे वाईट व्यसन आज गोडाऊन मध्ये टाकून द आणि जीवनाचं कल्याण करा इथं कितीक बायका विधवा बसलेल्या आहेत व्यसनाच्या पायी म्हणून माझी प्रार्थना आहे तुमचं जर जीवन धन्य करायचं आहे तर तेरा सिद्ध बने काम सदा भाई भज भज गुरु महाराज त्यांनी आपल्या जीवनात अंधश्रद्धा वाढवल्या नाही तर एक महाराज आता नवीन पैदा झाला बेल की पत्री सयत के साथ चिपकाव आणि गळवा भर पाणी देवावर टाका सर्व्या बायका महाराष्ट्रात तांब्या भर पाणी घेऊन मी म्हणतो ट्रक भर टाक
अग्निशामकचा पुसतचा ट्रक बलवान टाका काही फरक पडणार नाही बाबा. माझ्या मायमावल्यांनो तांब्या भर पाण्यानं काय फरक पडी. आणि एक महाराज बेल की पत्री सयत के साथ चिपको आणि सयत पतंजली काढल्यो चल भिकार चोट करून टाकलं आपल्या लोकायले या महाराज लोकाईन. सर्व चिवते बनवायचे धंदे. अरे तुकाराम महाराज वाचा. तुकाराम सेवालाल बाबा संत नामदेव महाराज हे जे पाचही लावले ना महामानव केवढं मोठं कल्याण केलं याईन. मला सांगा प्राध्यापिका नुकतीच डॉक्टरेट मिळाली स्वातीताईला कोण्या बेलाची पत्री चिपकवली विचारा बरं मॅडमला. माझ्या माई बहिणींनो बेलाचा पाला कुठून खा ऑक्सिजन देते 24 घंटे. त्या बेलाच्या पाण्याचा रस प्या तर तुमचा फायदा होईल पण चिपकवल्यानं कसा फायदा होईल. म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा काढाय करता या राजस्वप्न कृषी उद्योग रोहडा हा एक दिशा देणारा उद्योग आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो तुमच्याही पाया पडतो तरुणांना. अरे दिशा देण्याचं काम ज्योतिबा फुल्यानं केलं बाबा. तुम्हाला कल्पना आहे डॉक्टर आहेत स्वातीताई त्यांचे पती वाशिम सह आयुक्त समाज कल्याण त्याचा मुलगा कृष्णा दादा येता काय हंबर्डेजी एकटेच चालले ताईले आवाज द्या पुढे गेला काय. बरोबर बाबू माझी तुम्हाला प्रार्थना आहे. अरे महात्मा फुले सावित्रीबाई आज तुम्ही ज्या मुली पोलीस मध्ये या गावातली एक मुलगी ग्राम सेवक आहे बाबू. कोणाची मुलगी आहे मला पोपळघट आहे ना पोपळघट प्लस वानखळे त्या मुलीची आई आली काय बाबा. राह ना उभी राह ना बाई ते ग्राम सेवक मॅडम तुम्ही पोरगी ग्राम सेवक काय बात आहे. एक मिनिट या ना. मी त्या बाईचं नाव का घेतलं. अरे ताई प्राध्यापक आहे या बाईची मुलगी पोलीस ग्राम सेवक आहे. ग्राम सेवक किती वर्ष मॅडम. मॅडम जय जिजाऊ जय शिवराव. या ना या मुलं बाळे आले की दोघंच आले. धन्यवाद. या साहेब मॅडमनं वेळ काढला सुशिक्षित लोक कीर्तन ऐकायला आले एक तर शुकर मान. तुम्हीच या दोघं जण या बाईचा सत्कार करा. चांदीच्या पाटल्या आहेत काय काही काही बायाले काचाची भेटणं मुश्किल आहे. काऊन त्या अक्कल वापरली ना मायबापानं त्या पोरीने शिकवलं. साडी दे रे गोल साडीच आहे नऊवारी नाही दे दे यायच्या जोड टिकून जाऊ दे. भारत माता की जय. काय बाबा तुमची किंमत काय झाली. हा टाळ्या तिकडे पा फोटो काढा. आई तिकडे पा तिकडे पा आपला कॅमेरा आहे तिकडे. पा तिकडे त्या सावित्रीबाई फुलेकडे पाहिलं आणि पोरीला ग्राम ठेवत टाळ्या वाजवा. नाही तर काही काही बायका देवी सांगात आणते भो देवीले बकरे कोंबलेच कापते की आई उदोग आई उदोगांबाई.
जगदम्बा माई मजा माई बापू अरे हा परिवार शिक्षणानं पुढे झाला आणि तुम्हाला आज विनंती माझा कार्यक्रम पूर्ण भारतात पाहतात बाहेर देशातले लोकही पाहतात तुमच्या गावातले लोक लाईव राहतात रोड्यातले रोडच नाही मारवाडी मांजरजवळा नांदुरा धानोरा हिवाळणी पुसत या महापठार मधले 20-25 गाव प्रेम करता आभारी आहो आज सर्व पाहुणे मंडळी आली खुर्चीवरचे लोक उचे लोगो की उची पसंत अधिकारी वर्गही आला बाबू शेतकरी आहेत आता हे साहेब लोकांच्या खुर्च्या इकून टाका लागत होत्या कारण हे इकून इकडे घरी जातील कारण हे आले हेच तर आभार मानतो अजून कोणाला जायचं असेल तर जा म्हणजे काय होते यायच्याकडे ड्युट्या खूप आहेत ना अधिकारी लोक घरी पत्नीला वेळ कमी देतात ना हे लोक आणि घरी आले की मोबाईल तरी बायको म्हणते ऑफिसमधून सारा सारा दिन करून आज इथं आलात मी सर्व साहेब मंडळीले धन्यवाद देतो आणि कोणाला जायचं असलं तर तिकडून जा इकून गेले म्हणजे मले एक माणूस उठला की माझी हड्डी दुखते आणि मला एक जमीनवर बसणाऱ्याची खदर आहे तुम्ही जातच ना ते दुपट्टा बांधणारे कोणे गावच्या कुठच्या काका उभे राहा बरं हे दुपट्टा बांधलेला आहे डोक्याने उभे राहा तुम्हीच तुम्हीच मांग पाहिलं उभे करा फक्त उभे राहा अरे उभे राहा ना तिथं तुम्ही उभे राहा फक्त जाग्यावर अरे एक मिनिट राहा उभे काय बात आहे या येऊन जा एक शाल दे रे काय घेणं देणं आहे बाबू कीर्तन ऐकायचं आहे सत्यपालचं आणि हा विचार ऐकायला आले राजा कृष्णा भाऊले बोलावतो मी साहेबाच्या मुलाले कृष्णा दादा हाय का कृष्णा भाऊ आजोबाचा सत्कार करा कोण्या गावावरून आले रोडाचे जा काय आडनाव बंजारा जमलं हा साहेबाचा पोरगा आहे कृष्णा तुम्हाला मालूम आहे ताळी किती लाखाचं पॅकेजचं काम करून राहिले ते 16 लाख कृष्णा दादा पुण्यात आ की मुंबईत तुम्ही बेलाची पत्री लावली होती काय पास व्हायला हे आहे ते म्हणून गाडगे बाबा ओरडून सांगत कोणी नाही
शेतकऱ्याचे किती हाल चालू आहेत, कापसाले भाव किती आहे सांगा बर, कोणाचं लक्ष नाही बाबू. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. कापूस आला 7,500 आहो, आता काय भाव चालू आहे 7.5. LCD चे भाव वाढले, LED चे भाव वाढले, BBNA चे भाव वाढले. शेतकऱ्याले मात्र मागच्या वर्षी 13,000 आणि या वर्षी बर घरात ठेवला अंग खातून राहिलं. व्यापाऱ्याले देते भावानं बरबाद होते, कसं जगाव बाबा. सोयाबीनचे भाव डाऊन, म्हणून वाट परिवाराच्या डोक्यात आलं आपल्याले कारखाना काढायचा, उद्योग करायचा, पण जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्याची प्रक्रिया करून. उद्योगी जन सर्व पुजारी, उद्योगी जन सर्व पुजारी, मुसलमानाची पोरगी ऑटो चालवते, असं आमच्या बहिणीने काही ना काहीतरी कार्यक्रम चालू करा उद्योगाचा. आपण जगलो पाहिजे, आपल्या नवऱ्यावर आत्महत्या करायचा टाइम येऊ नये. आणि म्हणून बाबू तुम्हाला इथून ते ज्ञान देणार आहे स्वातीताई. त्या दोघही नवरा बायकोचा संसार म्हणजे कृष्णा, आणि मुलगी आहे स्वप्नाली. दोघ नवरा बायकोन दोघ लेकर जगणार नाही. आताही पुसद मध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून राजश्री ताई पाटलांच्या सहकार्यातून माणूस किती भिंत आहे. दररोज दवाखान्यामध्ये लोकांना जेवण आहे, जेवण कुठं द्या तर दवाखान्यात. आपण मंदिरात दर गुरुवार शुक्रवार बुधवार रिकाम चोट लोक पैदा करण्याचं केंद्र बाबू. अरे मंदिरातल्या देवाले आपलंच करा, देव जसे आहेत तसे वागा. माझा विठोबा कोणामुळं विटेवर उभा राहायला सांगा बरं एखाद्या मुलानं बोलत कोणामुळं रे मुलं बोला विठोबा कोणामुळं विठेवर आले माहित असलं बोला. नाही बोलत. अरे बोल ना, तुम्ही बोला ना. कोणामुळं विठोबा विठेवर आले, उभी राही ना बाई. पुंडलिकामुळं ये बाय, ये बाबा. कानडा राजा पंढरीचा, साहेबाची आई 105 वर्षाची आहे बाबू. साहेबांच्या आई 105 प्रयागबाई आता आल्या होत्या कीर्तनाले. प्रयागबाई गणपत वाड, साहेबांच्या सासूबाई म्हणजे त्यांच्या आई सुद्धा कीर्तनात आल्या स्वातीताईच्या. धन्यवाद. काय रे विठोबाले कोण उभं केलं विठेवर, त्या माईनं सांगितलं ना. माईच्या म्हटल्यानं ऐकलं नाही रे बाबा. थांब शंभर तरी आले पुंडलिका मुळ. तो इथपर्यंत तर आला पण भुलला. बस कानडा राजा पंढरीचा, त्याच्या मम्मीनं त्याने सांगितलं पण तो विसरला. Oh,
नस करायचा आहे तर भकडे कोंबळे कापून नाही, देवाला आपलंस करायचं आहे पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. आता पंकज पाल महाराज तुमच्याशी बोलले त्या आई वडिलाची सेवा करा. आज माझी पुरी खानदान स्वातीताईनं मांडली, माझी बायकोही आणली स्टेजवर. पंकज माई माय बी आणली स्टेजवर. धन्यवाद देतो बाबू माझ्या बायकोची, कारण माय बाप इकडे माय तिकडे बायको, हे दोघांच बायको नवऱ्याची मायच आहे, काही मिनिटापुरती बायको आहे. मी वंदन करतो स्वातीताईंना, त्यांच्या पतीला, परिवाराला. आज पुरी खानदान मानली त्यानं. काही काही बायाले वाटेल बायको जिवंत असन, बायको गेली नाही म्हणून नवरा बायको जिवंता. आता मी तिच्या करता किती ताजमहाल बांधला काय फायदा, म्हणून जिवंतपणी बायकोची पती पत्नीनं प्रेमाच जिवाळ्याच नातं ठेवा, तिले मित्र समजा. नाही तर काय काही बायाईले सासू म्हणते बाबू डोक्यावर घेऊ नको. काय म्हणते उभं राहून बोल, काय म्हणते अव बोल ना बाई. तुम्ही कधी बोलता अशात बोलत नाही. पाहिलं ना राजश्री ताई आल्या. स्वाती ताई तुमच्या गावातली मुलगी ग्रामसेविका झाल्या. एखाद्या ताईनं तर बोला काय म्हणत जुन्या म्हाताऱ्या. बोल ना बाई की बाबू इले डोक्या ते बाई राहिले. धन्यवाद तिथंच उभ्या राहा. मी नऊवारी, नऊवारी साडी आहे की गोल साडी, नऊवारी की गोल साडी दे, नऊवारी गोल साडी आहे वाटते. आई तिथंच उभी राह, तू येऊ नको, मी इथून पोराले पाठवतो. हो बाबा ए बाळा हा साडी जाऊ दे हाताना हात, फेकू नको ने चली. अरे आई जुन्या म्हाताऱ्या म्हणे पायातली चप्पल आहे पायात ठेवा. चपलीचा दर्जा दिला पण बाबासाहेब आंबेडकर आले, ज्योतिबा फुले सावित्री आली, आणि आज महिला देशाची राष्ट्रपती झाली द्रौपदी बाई मुरुम. आदिवासाची बाई राष्ट्रपती झाल्या. कोणामुळं बाया हो? सावित्रीबाई फुले मुळ. ज्योतिबा सावित्री नऊची बॉडी आहे, पाच लेडीज आहेत आणि चार जेंट्स आणि सरपंच बाई. हे कोण्या देवाने केलं माझ्या बहिणींनो? ते आपला देव आहे ज्योतिबा फुले, आमची देवी आहे सावित्रीबाई राष्ट्रमाता जिजाऊ वसंतराव नाईक साहेबांना पैदा करणारी माय, सेवालाल बाबांना जन्म देणारी माय.
आमच्या देव आहेत. आज रेखाताई पायगन सरपंच, महिला ग्रामपंचायत मेंबर, काही काही गावात सभापती बाई, नवरा उचा पती. म्हणून माझी प्रार्थना आहे, माझा जीवनाचा मुद्दा कोणता आहे, बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध प्या आणि वाघिणी सारख्या डकरा. म्हणून माझ्या बहिणीच्या पाया पडतो. अलीकडे मुलीचे मुलाईचे प्रेम प्रकरण खूप वाढले. तुमच्या मुलींच्या मुलांच्या डोक्यात शिवाजी महाराज जाणं महत्वाचं आहे, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर. अरे तुमची बायको सरपंच आहे, कोण्या देवामुळं? तो एकच देव आहे संविधान लिहिणारा, की तुम्ही खाता त्या भाकरी. उपकार आहेत की दैवत छत्रपती नामते. याच्यात अंगात आणणारा कोणता देव नाही बर. अजूनही अनेक ठिकाणी देवच अंगात आणते बा. देवा अंगात आला माई, देवा अंगात आला माई. एकविसाव्या शतकातून पुढे गेलो आपण. आता डोक्यामध्ये हा विचार राहू द्या, अंधविश्वास ठेवू नका, नाही तर हिंदवून ते देवी सांगते. आता सावित्रीबाई तुमच्या अंगात आणा, स्वातीताईच्या अंगात सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई, रमाबाई, जय श्रीताईच्या अंगात या देव्या आल्या जिजाबाई. आता तुम्ही माय बहिणीनं जीवनात विचार करा की तुझी मुलगी खूप शिकली पाहिजे, तुमचा मुलगा शिकला पाहिजे. मुला मुलीमध्ये अंतर ठेवू नका नका. ज्या बाईनं दोन पोरीवर ऑपरेशन केलं त्या बाईनं उभं राहा, एक मिनिटासाठी उभे राहा, एक मिनिटासाठी. ज्यांना दोनच मुली आहेत, दोनच मुली आहेत, हाय कोई मायका लाल एकमेकाचे चेहरेत पाहून राहिले. अव राय ना माय उभी, मग दहा बारा झनी राहतात. अव पहिले उभी राह ना, ज्या ताईनं दोन मुलीवर ऑपरेशन केलं. हा आहेत काय उभे राहा, मग भेकाळ आहेत ना. एकही बाई नाही का इथं? ते आहे बाबा, राणाजी उभी. एखाद्या बाईनं दोन मुलीवाली नाहीच. काम करता धाम करता इच्छा लग्नाची, इच्छा लग्नाची आवडी बायकोची. त्या बाईने बसवा खाली, हे बाई बसून द्या. एखाद्या बाईनं उभं राहा, दोन मुली दिले आहेत, एवढ्या मोठ्या बाई बाई नाही म्हणजे हे तर दुर्दैव आहे, दोन मुली नाही. हा राहणं उभे. अरे अरे अरे, केवढी बेकारी आहे तुमच्या डोक्यात. अरे तुम्हाला हिम्मत आली पाहिजे, पुरीचा जीव घेणं बंद झालं पाहिजे आता याच्या पुढे. आपल्या काही डोक्यात अरे आम्ही जगदंबे मातेचे उपासक आहो, आम्ही देवीले मानतो, मग मुलीले काऊन कमी लेखता?
एखाद्या बाईनं उभं राह नाही तर पेटून घेतो राहत की पेटून घेऊ राहा एक मिनिटा सत्कार करायचा आहे तुमचा तुम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे मला आई उदोग डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा जगामध्ये चमत्कार नावाची वस्तू नाही जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही देव अंगात येत नाही देवी अंगात येत नाही छत्रपत्या बाईने बसवा खाली बाई बस बाई अरे बस झालं इकडे पाहता मांग बाई नाहीच म्या गंमत म्हटलं बाई बाई म्हटलं की माणूस एक वेळा लाईन मारते सत्यपाल काऊन जिवंत आहे असा हात करून राहिला आशीर्वाद नाही देऊन राहिला बरं माझा लायकी नाही आशीर्वाद द्यायची बाबू मी जिवंत फक्त एका गोष्टीमुळं वाचलो जास्त पैशाच्या मागं लागलो नाही ह्या तीन गोष्टी माणसाचा जीव घेते जास्त पैशाच्या मागं लागला की सत्यानाश झाला हरामाच्या बर आणि बाईच्या मागं लागला पत्नी असताना की त्याचा खाना खराब आणि बाटली दारू बाई अति पैसा अहंकार ह्या चार गोष्टी माणसाले संपवतात म्हणून साधू संताजवळ यावं लागते बाबू या साधू संताचं दर्शन का करावं लागते संत गाडगे बाबाचा संदेश आहे गाडगे बाबा धोब्याचा एक रुपया नावावर नाही म्हणून जगात संत तुकाराम महाराज करोडपती होते पण शेवटी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तुकोबारायण म्हणून माझी प्रार्थना आहे काही महाराज लोक जेलमध्ये आहेत दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती काही काही साहेब लोक जेलमध्ये आहेत बायकोचे 35 तुकडे केले बाबू दिल्लीत आणि एका बाईनं नवऱ्याचे 35 तुकडे केले दिल्लीत म्हणून तुम्हा मायबापांना सांगल हे संताकवळे का यावं लागतं तुकडोजी महाराजाची प्रार्थना का करावं लागते आपण जाग्यावर राहिलो पाहिजे